उद्धव ठाकरेंची शिवसेना आगामी विधानसभा निवडणूक ही मशाल चिन्हावरच लढवणार आहे. एवढंच नव्हे तर मशाल चिन्हाशी मिळती जुळती इतर चिन्ह गोठवावीत अशी विनंती सुद्धा शिवसेना ठाकरे गटानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. शिवसेना आणि मशालीचं नातं सांगणारा एक खास रिपोर्ट बघूया. ठाकरेंच्या शिवसेनेच्या हाती मशाल. ठाकरे गटाचं ठरलं मशाल चिन्हावरच लढणार. मशालीसारखी इतर चिन्ह गोठवा निवडणूक आयोगाला विनंती. शिवसेना ठाकरे गटाचं ठरलंय. आगामी विधानसभा निवडणूक मशाल चिन्हावर लढण्याचा निर्णय ठाकरे गटानं घेतला. मुंबईत झालेल्या शिवसेना शाखा प्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी तसं सुतोवाचच केलं. मशालीचा प्रचार मात्र जोरात झाला पाहिजे. अजूनही काही शाखांच्या बोर्डावरती धनुष्यबाण दिसतोय आहे ना, ताबडतोब तिकडे मशाल झाली पाहिजे. कारण गेल्या वेळेला आपल्याला मशालीचा प्रचार करायला तसे दिवस मिळाले नव्हते, आता मिळालेले आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे. मी काल आशा व्यक्त केली की 5-10 वर्षामध्ये तोही निकाल लागेल आपल्याला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर धनुष्यबाण चिन्ह शिवसेना शिंदे गटाकडे गेलं, तर ठाकरे गटाच्या वाट्याला मशाल निवडणूक चिन्ह आलं. कोर्टाचा निकाल लागेपर्यंत मशाल चिन्ह वापरण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं 22 फेब्रुवारी 2023 रोजी दिले. त्यानुसार मशाल चिन्हावरच ठाकरे गटानं यंदाची लोकसभा निवडणूक लढवली. शिवसेनेचे 9 खासदार लोकसभेवर निवडून आले. मशाल चिन्हावर लढणाऱ्या शिवसेनेला महाराष्ट्रात 16.72% इतकी मतं मिळाली. मात्र मशाल चिन्हाशी मिळत्या जुळत्या गिरणीची चिमणी आणि इतर चिन्हांचा फटका शिवसेनेला बसल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारशी साधर्म्य असलेलं पिपाणी चिन्ह निवडणूक आयोगानं गोठवलं होतं, त्याच धर्तीवर मशालीशी साधर्म्य असलेलं चिन्ह गोठवावीत अशी विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाला करण्यात आली. शिष्टमंडळ मागच्या काही दिवसापूर्वी निवडणूक आयोगाला भेटलेलं आहे. मशाल चिन्हामध्ये काही मॉडिफिकेशन आम्ही दिलेले आहे. आणि दुसरी गोष्ट की अशा पद्धतीनं जसं राष्ट्रवादीचं जे चिन्ह होतं त्याच्या साधर्म असलेलं काही चिन्ह होतं, तर ते निवडणूक आयोगानं ते ऍक्सेप्ट केलं, ते राष्ट्रवादी सूचना. तशीच मला वाटतं आम्ही केलेली विनंती आणि सूचना दोन्ही निवडणूक आयोग निश्चित मान्य करेल अशा प्रकारचं अभिवचन आम्हाला निवडणूक आयोगाने दिलेलं आहे. शिवसेना आणि मशाल चिन्हाचं नातंही अगदी जुनं असल्याचं सांगितलं जात. 1985 साली छगन भुजबळ शिवसेनेत असताना त्यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवली होती. 1985 विधानसभा निवडणुकीत भुजबळ मशाल चिन्हावरच लढले आणि पहिल्यांदा आमदार झाले. एप्रिल 1985 बाळासाहेब ठाकरेंनी स्वबळावर मुंबई महापालिका निवडणूक लढण्याचं ठरवलं. त्यावेळी धगधगती मशाल हेच शिवसेनेचं निवडणूक चिन्ह होतं. शिवसेनेचे 74 नगरसेवक मशाल चिन्हावर विजयी झाले होते. आता विधानसभा निवडणुकीत तोच विजयाचा इतिहास घडवण्यासाठी ठाकरेंची शिवसेना सज्ज झाली. मशाल चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटानं आतापासूनच कंबर कसली आहे. ही मशालच विधानसभा निवडणुकीत पक्षाला विशाल विजय मिळवून देईल अशी ठाकरेंना आशा. ब्युरो रिपोर्ट, Z24.